अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. मित्रांनो, मानवी आहारात पालेभाज्या फळभाज्या यांचं जसं महत्व आहे, तसंच महत्व कडधान्याचं देखील आहे. कडधान्य उत्पादनाचा महाराष्ट्रातला आलेख पाहिला तर तो वाढताच आहे. अधिकाधिक शेतकरी मुख्य पीक तर काही शेतकरी आंतरपीक म्हणूनही कडधान्य लागवडीला महत्व देऊ लागले आहेत. हरभरा हे असंच मानवी आहार आणि त्यातल्या त्यात मराठी माणसांच्या आहारातील नेहमीच कडधान्य. हरभरा उत्पादन देखील गेल्या बऱ्याच वर्षात वाढत आहे आणि ह्या उत्पादनातून अनेक शेतकऱ्यांनी नफा देखील कमावला आहे. ह्यावरून ह्या पिकाचं आहारासोबतच शेतीतही खूप महत्व आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. पारंपरिक शेती सोडून नव्या तंत्राने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना हरभऱ्याच्या नव्या वाणांचे उत्पादन हेक्टरी 30 ते 35 किलो पर्यंत वाढते असे लक्षात आले आहे. ह्या पिकासाठी पाणी फार महत्वाचं आहे. पाऊस व्यवस्थित झाला नसेल तर पाण्याची मुबलक उपलब्धता असणे गरजेचे आहे, नाहीतर उत्पादन घटू शकतं. आज आपण पाहणार आहोत ह्याच हरभरा पिकाच्या लागवडीबद्दल संपूर्ण माहिती. हरभरा पिकास मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी कसदार भुसभुशीत जमीन आवश्यक असते. वार्षिक 700 ते 1000 मिलीमीटर पर्जन्यमान असणाऱ्या भागात मध्यम ते भारी जमिनीत रब्बी हंगामात भरपूर ओलावा टिकून राहतो. हरभरा लागवडीचे तसे दोन भाग पडतात, जिरायत आणि बागायत. आधी वर्णन केलेल्या जमिनीत जिरायत हरभऱ्याचे पीक चांगले येते. जमीन उथळ आणि मध्यम असेल आणि तरीही त्यात तुम्हाला हरभरा घ्यायचा असेल तर काही हरकत नाही, अशाही जमिनीत हरभरा चांगला येऊ शकतो. पण त्यासाठी सिंचन व्यवस्था उत्तम उभारावी लागते. हल्की चोपण अथवा पाणथळ क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी वापरू नये. हरभऱ्यास थंड आणि कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो व असे वातावरण पिकास चांगले मानवते. पिकाच्या वाढी दरम्यानही हवामान कसे असावे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. लागवडीनंतर पीक 20 दिवसांचे झाले की किमान तापमान 10 अंश ते 15 अंश आणि कमाल तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअस इतके असावे लागते. असे तापमान महाराष्ट्रात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात असते. साधारणतः 5.5 ते 8.6 सामू असणाऱ्या जमिनीत हरभरा पीक चांगले येते. लागवडीच्या पद्धतीकडे जाण्यापूर्वी जाणून घेऊया हरभरा पिकासाठी पूर्व मशागत कशी केली जाते. हरभरा पिकाची मुळे जमिनीत खोलवर रुजत जात असतात, म्हणून अशा पिकासाठी जमीन भुसभुशीत असणं आवश्यक आहे. त्यामुळे खरीप पीक घेऊन झाल्यावर जमिनीची 25 सेंटीमीटर खोल नांगरट करावी आणि मग कुळवणी च्या 2 पाळ्या घ्याव्यात. खरीपात शेणखत किंवा कंपोस्ट दिले नसल्यास हेक्टरी 5 टन कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट नांगरणीपूर्वी जमिनीवर पसरावे. कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर काडी कचरा वेचून जमीन स्वच्छ करावे व सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हरभरा पेरणीसाठी शेत तयार ठेवावे. हरभरा पिकासाठी पेरणीची वेळ ही फार महत्वाची असते. जिरायत हरभरा लागवडीसाठी जमिनीत ओलसरपणा असेल तेव्हा पेरणी केली जाते. तेव्हा पेरणी केली तर जिरायती हरभरा पीक उत्तम येतं, म्हणजेच ही पेरणी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करावी लागते. कारण हरभरा पेरणीनंतर सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीस पडणाऱ्या पावसाचा जिरायत हरभऱ्याच्या उगवण आणि वाढीसाठी चांगला उपयोग होतो. जिरायत क्षेत्र असेल तर हरभरा बियाणाची पेरणी जमिनीत 10 सेंटीमीटर जाईल इतक्या खोलवर करावी. बागायत क्षेत्रात मात्र पाणी देण्याची सोय असल्यामुळे हरभऱ्याची पेरणी 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान करावी. बागायत क्षेत्रातील हरभऱ्याची पेरणी जिरायती क्षेत्राच्या निम्म्या खोलीवर केली जाते. जिरायती क्षेत्राच्या निम्म्या खोलीवर म्हणजे 5 सेंटीमीटर वर केली तरी चालते. पेरणीस जास्त उशीर झाल्यास किमान तापमान खूपच कमी होऊन उगवण उशिरा आणि कमी होते. पिकाची वाढ कमी होऊन फांद्या फुले व घाटे कमी लागतात. यासाठी जिरायत तसेच बागायत हरभऱ्याची पेरणी वेळेवर करणं आवश्यक आहे. पेरणी करताना 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर आणि 2 रोपातील अंतर 10 सेंटीमीटर राहील अशा पद्धतीने पेरणी करावी, म्हणजे प्रति हेक्टरी अपेक्षित रोपांची संख्या मिळते. आता लागवडीसाठी जे बियाणे वापरले जाते त्याची किती मात्रा योग्य असते हेही बघणं गरजेचं आहे. विजय या मध्यम दाण्याच्या वाणाकरिता 65 ते 70 किलो तर विशाल दिग्विजय आणि विराट या टपोऱ्या दाण्यांच्या वाणाकरिता 100 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे. तसेच कृपा आणि PKV4 या जास्त टपोऱ्या काबुली वाणांकरिता
125 ते 130 किलो प्रति हेक्टर बियाणे वापरावे. हरभरा सरी वरंब्यावरही चांगला येतो. 90 सेंटीमीटर रुंदीच्या सऱ्या सोडाव्यात व वरंब्याच्या दोन्ही बाजूला 10 सेंटीमीटर अंतरावर बियाणे टोकन करावे. काबुली वाणासाठी जमीन ओली करून वापशावर पेरणी करावी. लागवडी दरम्यान आणि नंतरही पिकांसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे खत आणि खतांची मात्रा. हरभऱ्याचे सुधारित वाण खत आणि पाणी यांना चांगला प्रतिसाद देतात, म्हणून खतांची मात्रा योग्य प्रकारे देणे गरजेचे आहे. शेवटच्या कुळवणीच्या वेळी प्रति हेक्टरी 5 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरावे. पिकाची पेरणी करताना 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश प्रति हेक्टर म्हणजेच 125 किलो डाय अमोनियम फॉस्फेट अधिक 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश अथवा 50 किलो युरिया आणि 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरला द्यावे. संतुलित खतांच्या वापरामुळे उत्पादनात 18.55% इतकी वाढ झाल्याचे प्रयोगाअंती आढळून आले आहे. पीक फुलोऱ्यात असताना 2% युरियाची पहिली फवारणी आणि त्यानंतर 10 ते 15 दिवसांनी परत दुसरी एक फवारणी करावी. यामुळे पीक उत्पादनात वाढ होते. कोणत्याही पिकासाठी लागवडीनंतर आंतर मशागत करणं ही पिकांच्या निरोगी वाढीसाठी महत्वाची बाब आहे. त्यासाठी 30 ते 45 दिवसात शेत तणविरहित ठेवावे. त्याने उत्पादनात 20% वाढ होते. पीक 20 ते 25 दिवसाचे असताना पहिली कोळपणी आणि 30 ते 35 दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणीनंतर 2 रोपातील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी आणि मजुरा अभावी खुरपणी करणे शक्य नसल्यास पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असताना पेंडी मिथिलिन या तणनाशकाची 2.5 ते 3 लिटर प्रति हेक्टर 500 लिटर पाण्यातून फवारणी करावी. जिरायत हरभरा आणि बागायत हरभरा यांच्यासाठी पाण्याचे नियोजन वेगवेगळे असते. जिरायत हरभरा पिकाला जमिनीत कमी ओलावा असेल आणि पाणी देणे अशा वेळी शक्य असेल तर पिकाला फुले येताच पाणी द्यायला सुरुवात करावी. बागायत हरभरा शेताची रान बांधणी करताना 2 सऱ्यांमधील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबी सुद्धा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी, म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते. मध्यम जमिनीत 20 ते 25 दिवसांनी पहिले, 45 ते 50 दिवसांनी दुसरे आणि 65 ते 70 दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे 25 सेंटीमीटर पाणी लागते. शक्य असल्यास पाणी देण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा, कारण हरभरा पीक पाण्याच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असते. तुषार सिंचनाने गरजेप्रमाणे पाणी दिल्याने पाण्याचे नियोजन व्यवस्थितपणे करता येते आणि ह्यामुळे उत्पादनातही वाढ होते. हरभरा पिकाचे मोहरी, करडई, ज्वारी, ऊस या पिकांबरोबर आंतरपीक घेता येते. हरभऱ्याच्या 2 ओळी आणि मोहरी अथवा करडईची 1 ओळ याप्रमाणे आंतरपीक घ्यावे. घाटे अळी ही हरभऱ्यावरील मुख्य कोड आहे. घाटे अळी ही कोड ज्वारी, वाटाणा इत्यादी पिकांवर उपजीविका करत असल्यामुळं या किडीचं वास्तव्य शेतात वर्षभर राहतं. म्हणून जमिनीची निवड करताना खरीप हंगामात यापैकी पिके घेतली असल्यास अशा जमिनीत हरभऱ्याचे पीक घेऊ नये. पिकांच्या फेरपालटी करिता तृणधान्य अथवा गळीत धान्याची पिके घ्यावीत. तसेच जमिनीची खोल नांगरट करावी. हेक्टरी 10 ते 12 कामगंध सापळे लावावेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पतंग अडकले जाऊन पुढील प्रजननास आळा बसतो. पक्ष्यांना बसण्यासाठी दर 15 ते 20 मीटर अंतरावर काठ्या रोवाव्यात किंवा मचाण बांधावीत, म्हणजे कोळसा पक्षी, चिमण्या, साळुंकी, बगळे इत्यादी पक्षी पिकावरील अळ्या पकडून खातात. कोड नियंत्रण प्रभावी होण्याकरिता एकाच कीटकनाशकाचा सारखा वापर न करता फवारणी करिता आलटून पालटून औषधे वापरावीत. हरभरा पिकास फुलकळी येऊ लागताच 5% निंबोळी अर्काची म्हणजे 25 किलो प्रति हेक्टर इतकी पहिली फवारणी करावी. यासाठी 5 किलो निंबोळी पावडर 10 लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावी. दुसऱ्या दिवशी सकाळी कापडाच्या सहाय्याने त्याचा अर्क काढावा आणि त्यामध्ये आणखी 90 लिटर पाणी टाकावं. असं एकूण 100 लिटर द्रावण 20 गुंठे क्षेत्रावर फवारावं. पहिल्या फवारणीनंतर 10 ते 15 दिवसांनी हेलिओकिल 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टरला फवारावे. यानंतर किडीचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास पुढे दर्शवल्याप्रमाणे कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी. तर ही होती हरभरा पीक लागवडीबद्दल संपूर्ण माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती तुम्हाला आवडल्यास आपल्या कुटुंब आणि मित्र परिवारांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमचा हा पाठिंबा असाच असू द्या, ह्यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत नवी माहिती पोहोचवण्यासाठी बळ मिळतं. पुन्हा भेटूया पुढच्या माहितीसोबत. जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र.
अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.